नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अंतर्गत सुरू असलेल्या प्रथम वर्ष पोस्ट एच एस सी पदविका औषध निर्माणशास्त्र, हॉटेल व्यवस्थापन व खाद्यपेय व्यवस्था तंत्रज्ञान, सरफेस कोटिंग तंत्रज्ञान या पूर्णवेळ तांत्रिक पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेचे ऑनलाईन विकल्प म्हणजेच ऑप्शन फॉर्म अर्ज भरल्यानंतर तंत्रशिक्षण संचालनालयाने जाहीर केलेल्या प्रवेश वाटप प्रक्रियेमध्ये उमेदवारास महाविद्यालयाचे वाटप झाल्यास कशा पद्धतीने वाटप झालेली जागा स्वीकारायची आहे हे आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे. सर्वप्रथम रजिस्टर्ड कॅन्डिडेट लॉग इन या लिंकवर क्लिक करावे. त्यानंतर प्राप्त झालेले युझरनेम आणि पासवर्ड इथे नमूद करावे. त्यानंतर साइन इन बटनवर क्लिक करावे. उमेदवाराचे लॉग इन झाल्यानंतर सुरुवातीला उमेदवाराच्या डॅशबोर्डवर करंट अलॉटमेंट डिटेल्स कॅपरॉन 1 या दाखविल्या आहेत. त्यामध्ये महाविद्यालयाचे नाव, अभ्यासक्रमाचे नाव, वाटप जागेचा प्रकार व पसंती क्रमांक इत्यादी माहिती दाखविली आहे. त्याखाली जागा वाटप स्वीकारण्याचे एकूण 4 टप्पे इथे दाखविले आहेत. ते याप्रमाणे, त्यातील सर्वात प्रथम टप्पा म्हणजे स्वयंछाणणे स्थिती. यासाठी उमेदवारांनी सेल्फ व्हेरिफिकेशन स्टेटस या रोमधील स्टेटस या कॉलममधील इनकम्प्लीट या बटनवर क्लिक करावे. या टप्प्यात सुरुवातीला उमेदवाराची वैयक्तिक माहिती दर्शवलेली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने उमेदवाराचे नाव, लिंग, जन्मतारीख, उमेदवारी प्रकार, सामाजिक प्रवर्ग व 10वी 12वीमधील विषयाचे गुण व एकूण गुण, तसेच खाली उमेदवाराचा गुणवत्ता क्रमांक व गुणवत्ता गुण इत्यादी माहिती दर्शवलेली आहे. त्याखाली उमेदवारास वाटप झालेल्या जागेची माहिती दर्शवलेली आहे. त्यामध्ये महाविद्यालयाचे नाव, अभ्यासक्रमाचे नाव, वाटप जागेचा प्रकार व पसंती क्रमांक इत्यादी माहिती दर्शवलेली आहे. उमेदवारांनी त्यांना वाटप झालेला पसंती क्रमांक अत्यंत काळजीपूर्वक इथे बघायचा आहे. त्यानंतर उमेदवारांनी त्यांची वैयक्तिक माहिती आणि गुण तपासून घेतल्यानंतर प्रोसीड टू सीट ऍक्सेप्टन्स या बटनवर क्लिक करावे. त्यानंतर उमेदवारांनी पहिल्या टप्प्यामध्ये तपासलेल्या वैयक्तिक माहितीमध्ये एखादी चूक असेल आणि उमेदवारास ती चूक दुरुस्त करायची असेल तर उमेदवार याप्रमाणे करू शकतो. उदाहरणार्थ, उमेदवारांच्या लिंग, कॅन्डिडेटचा टाईप, कॅटेगरी फॉर ॲडमिशन आणि TFWS यापैकी एखादी माहिती चुकीची असेल तर उमेदवार त्या माहितीसमोरील इनकरेक्ट हा ऑप्शन निवडू शकतो आणि जी माहिती बरोबर आहे त्या माहितीसमोरील करेक्ट हा ऑप्शन निवडू शकतो. तसेच उमेदवाराच्या एखाद्या विषयाचे गुण चुकीचे आले असतील तर उमेदवार त्या विषयासमोरील इनकरेक्ट हा ऑप्शन निवडू शकतो. त्यानंतर ज्या विषयाचे गुण इथे चुकीचे आले असतील त्या विषयात प्राप्त झालेले अचूक गुण येथे नमूद करावे. ते गुण कितीपैकी होते हे करेक्टेड मार्क्स आउट ऑफ या टेक्स्ट बॉक्समध्ये नमूद करावे. त्यानंतर जी माहिती बरोबर असेल त्या माहितीसमोरील करेक्ट या ऑप्शनवर क्लिक करावे. अशाप्रमाणे जी माहिती बरोबर असेल त्यासमोरील करेक्ट हा ऑप्शन निवडावा आणि जी माहिती तुम्हाला चुकीची वाटत असेल आणि त्यासंबंधी तुम्हाला तक्रार नोंदवायची असेल त्यासमोरील इनकरेक्ट या ऑप्शनवर क्लिक करावे. सर्व माहिती अचूकपणे नमूद केल्यानंतर खाली लिस्ट ऑफ रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स हे तुम्हाला दाखविले जातील. त्यामध्ये जर एखादे डॉक्युमेंट तुम्हाला चुकीचे वाटले असेल किंवा डॉक्युमेंट संबंधित तुम्हाला एखादी दुरुस्ती करायची असेल तर तुम्ही त्या डॉक्युमेंट समोरील नॉट ऍक्सेप्टेड हा पर्याय निवडू शकतात. अशाप्रमाणे सर्व माहिती नमूद केल्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड या बटनवर क्लिक करावे. सेव्ह अँड प्रोसीड बटनला क्लिक केल्यानंतर तुम्ही वर नमूद केलेल्या इनकरेक्टमधील ऑप्शन्सप्रमाणे तुम्हाला काही सूचना इथे दाखविल्या जातील. त्या तुम्हाला काळजीपूर्वक वाचून घ्यायच्या आहेत. तसेच वर नमूद केलेल्या माहितीमध्ये जर तुम्हाला एखादा बदल करायचा असेल किंवा वर नमूद केलेल्या सर्व माहिती तुम्हाला नव्याने परत एकदा सेट करायच्या असतील तर तुम्ही रिसेट या बटनवर क्लिक करू शकता.
आणि पुन्हा एकदा करेक्ट आणि इनकरेक्ट असलेले ऑप्शन्स तुम्ही निवडू शकता. त्यानंतर खाली तुम्हाला एक नोट दिली जाईल, ती काळजीपूर्वक वाचून घेऊन त्यावरील चेकबॉक्सवर क्लिक करावे. त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड या बटनवर क्लिक करावे. त्यानंतर तुम्हाला इथे तुम्हाला तुमचा लॉग इन पासवर्ड विचारला जाईल, तो इथे अचूकपणे नमूद करावा. पासवर्ड नमूद केल्यानंतर व्हेरीफाय पासवर्ड या बटनवर क्लिक करावे. त्यानंतर उमेदवारांच्या मोबाईल क्रमांकावर OTP पाठवला जाईल. प्राप्त झालेला OTP खालील टेक्स्टबॉक्समध्ये नमूद करावा. त्यानंतर व्हेरीफाय OTP फॉर सबमिट ॲप्लिकेशन फॉर्म या बटनवर क्लिक करावे. यानंतर तुमची तक्रार नोंदविली जाईल आणि उमेदवाराच्या डॅशबोर्डवर सेल्फ व्हेरिफिकेशन स्टेटस समोर ग्रीवांस इज रेज हे स्टेटस तुम्हाला दाखविले जाईल. आणि उमेदवारांनी नोंदवलेल्या तक्रारीवर ज्याप्रमाणे पुढील प्रक्रिया होतील त्या उमेदवारांना कळविल्या जातील. यानंतर जर उमेदवाराची सर्व वैयक्तिक माहिती आणि गुण बरोबर असतील तर कशा पद्धतीने सीट ॲक्सेप्टन्स स्टेटससाठी प्रोसीड करता येईल हे आता आपण बघूया. सर्वप्रथम लॉग इन करावे. अलॉटमेंट डिटेल्स काळजीपूर्वक बघून घ्याव्या. सेल्फ व्हेरिफिकेशन स्टेटस समोरील इनकम्प्लीट बटनवर क्लिक करावे. सर्व वैयक्तिक माहिती गुण तसेच अलॉटमेंट डिटेल्स काळजीपूर्वक बघून प्रोसीड टू सीट ॲक्सेप्टन्स या बटनवर क्लिक करावे. त्यानंतर सर्व माहिती अचूक आहे त्यामुळे सर्व माहिती समोरील करेक्ट या ऑप्शन समोर क्लिक करावे. सर्व गुण बरोबर आहेत त्यामुळे करेक्ट या ऑप्शनवर क्लिक करावे. सर्व माहिती अचूक असल्याने मी सर्व ऑप्शन्स साठी करेक्ट हा ऑप्शन निवडला आहे. त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड या बटनवर क्लिक करावे. त्यानंतर सेल्फ कन्फर्मेशन या सेक्शनमध्ये तुम्हाला एक सूचना दाखविली जाईल, ती काळजीपूर्वक वाचून त्यावरील चेकबॉक्सवर क्लिक करावे. त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड या बटनवर क्लिक करावे. पहिला पसंती क्रमांक म्हणजे ऑटो फ्रीज. यामध्ये ज्या उमेदवारांना विकल्प नमुन्यातील पहिल्या पसंती क्रमांकावरील जागेचे वाटप झाले आहे अशा उमेदवारांना प्राप्त झालेल्या जागेची स्वीकृती करावीच लागते. जर उमेदवाराने जागा स्वीकृती केली नाही तर असे उमेदवार केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या पुढील फेरीमध्ये सहभागी होण्यास पात्र नसतील. त्यानंतर असे उमेदवार वाटप करण्यात आलेल्या जागेवर प्रवेश घेण्यासाठी संस्थेमध्ये हजर होतील. असे उमेदवार वाटप झालेल्या संस्थेमध्ये विहित वेळेमध्ये प्रवेशासाठी हजर न झाल्यास असे उमेदवार त्यांना वाटप करण्यात आलेल्या जागेवरील हक्क आपोआप गमावतील आणि ती जागा पुढील वाटपासाठी उपलब्ध होईल. अशा उमेदवारांकरिता करण्यात आलेले हे जागा वाटप अंतिम असेल. उमेदवाराने दिलेली जागा स्वीकारण्याच्या उद्देशाने जागा स्वीकृती शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरले पाहिजे.
वाटप झालेल्या संस्थेमध्ये जागेच्या पुष्टीकरणाची अंतिम तारीख दिनांक 27 सप्टेंबर 2021, तसेच वाटप केलेल्या जागेच्या पुष्टीकरणाची अंतिम तारीख दिनांक 28 सप्टेंबर 2021 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आहे. त्यानंतर जर ज्या उमेदवारांना त्यांच्या विकल्प नमुन्यातील पहिल्या पसंती खेरीज इतर पसंती क्रमांकावरील जागेचे वाटप झाले असेल तर त्या उमेदवारास अन्य 2 पर्याय उपलब्ध केले जातात. ते याप्रमाणे, जर उमेदवारास प्रथम क्रमांक सोडून अन्य कुठल्या पसंती क्रमांकाचे जागा वाटप झाले असेल तर तुम्ही याप्रमाणे प्रोसीड करू शकता. अशा उमेदवारास बेटरमेंट, नॉट फ्रीज व फ्रीज असे 2 पर्याय दाखविले जातील व उमेदवारास त्यापैकी एका पर्यायाची निवड करावी लागेल. उमेदवाराने जर बेटरमेंट, नॉट फ्रीज या पर्यायाची निवड केली तर पुढे कशा पद्धतीने कार्यवाही करायची आहे त्याबाबत बेटरमेंट, नॉट फ्रीज पर्यायाच्या खाली काही विशेष सूचना दिल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने ज्या उमेदवारांना त्यांच्या विकल्प नमुन्यातील पहिल्या पसंती क्रमांकाखेरीज इतर पसंती क्रमांकावरील जागेचे वाटप झाले आहे व ज्या उमेदवाराने जागा वाटपाची स्वतः पडताळणी करून माहिती पुस्तिकेतील नियम क्रमांक 9 नुसार अर्जामध्ये दिलेल्या तपशीलांची अचूकता सुनिश्चित केली असेल आणि सध्याच्या जागा वाटपावर दावा कायम ठेवून पुढील त्यानंतरच्या कॅप फेरीमध्ये जागा वाटपातील सुधारणेसाठी भाग घेऊ इच्छितात असे उमेदवार पुढील कॅप फेरीमध्ये भाग घेण्यासाठी पात्र ठरतील. अशा उमेदवारांनी बेटरमेंट, नॉट फ्रीज हा विकल्प निवडावा. उमेदवाराने दिलेली जागा स्वीकारण्याच्या उद्देशाने जागा स्वीकृती शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरले पाहिजे. वाटप केलेल्या जागेच्या पुष्टीकरणाची अंतिम तारीख दिनांक 27 सप्टेंबर 2021. तसेच उमेदवाराने जर फ्रीज पर्यायाची निवड करायची असेल तर पुढे कशा पद्धतीने कार्यवाही करायची आहे त्याबाबत फ्रीज पर्यायाच्या खाली काही विशेष सूचना देण्यात आल्या आहे. त्यामध्ये प्रामुख्याने ज्या उमेदवारास त्याच्या विकल्प नमुन्यातील पहिल्या पसंती क्रमांकाखेरीज इतर पसंती क्रमांकावरील जागेचे वाटप झाल्यास आणि उमेदवार या वाटपाने संतुष्ट असल्यास आणि केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या पुढील फेरींमध्ये सहभागी होण्याची त्याची इच्छा नसल्यास उमेदवार त्यांना झालेल्या जागा वाटपाची स्वतः पडताळणी करून माहिती पुस्तिकेतील नियम क्रमांक 9 नुसार अर्जामध्ये दिलेल्या तपशीलांची अचूकता सुनिश्चित करून त्यास देऊ केलेली जागा स्वतः गोठवू शकतो. ज्या उमेदवाराने त्यास देऊ केलेली जागा स्वतः गोठविली असेल असे उमेदवार वाटप करण्यात आलेल्या जागेवर प्रवेश घेण्यासाठी वाटप करण्यात आलेल्या संस्थेमध्ये हजर होतील. असे उमेदवार वाटप झालेल्या संस्थेमध्ये विहित वेळेमध्ये प्रवेशासाठी हजर न झाल्यास असे उमेदवार त्यांना वाटप करण्यात आलेल्या जागेवरील हक्क आपोआप गमावतील आणि ती जागा पुढील वाटपासाठी उपलब्ध होईल. अशा उमेदवारांकरता करण्यात आलेले हे जागा वाटप अंतिम असेल व असे उमेदवार केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या पुढील फेरीमध्ये सहभागी होण्यास पात्र नसतील. वाटप केलेल्या जागेच्या पुष्टीकरणाची अंतिम तारीख दिनांक 27 सप्टेंबर 2021 आहे. वाटप झालेल्या संस्थेमध्ये प्रवेशासाठी अंतिम तारीख दिनांक 28 सप्टेंबर 2021 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आहे. सर्वप्रथम आपण विकल्प नमुन्यातील पहिल्या पसंती क्रमांकावरील जागेचे वाटप झालेल्या म्हणजेच ऑटो फ्रीज असलेल्या उमेदवारांनी कशा पद्धतीने प्रोसीड करायचे आहे ते बघूया. सर्वप्रथम सर्व सूचना वाचून झाल्यानंतर ऑटो फ्रीज अँड प्रोसीड या बटनवर क्लिक करावे. त्यानंतर उमेदवारास जागा वाटपाचा निवडलेला पर्याय दर्शवलेला आहे व खालील भागात प्रवेश प्रक्रिया लॉगिनचा पासवर्ड नमूद करण्यासाठी विचारले आहे. उमेदवारांनी पासवर्ड नमूद करून खालील व्हेरीफाय पासवर्ड या बटनवर क्लिक करावे. व्हेरीफाय पासवर्ड या बटनवर क्लिक केल्यानंतर उमेदवारांच्या मोबाईल क्रमांकावर OTP पाठविला जाईल. प्राप्त झालेला OTP नमूद करून खालील व्हेरीफाय OTP फॉर सीट ऍक्सेप्टन्स स्टेटस या बटनवर क्लिक करावे. OTP नमूद केल्यानंतर व्हेरीफाय OTP फॉर सीट ऍक्सेप्टन्स स्टेटस या बटनवर क्लिक करावे.
त्यानंतर पुढील टप्पा म्हणजे फील्ड सीट ॲक्सेप्टन्स फी. उमेदवारास जागा वाटप स्वीकारण्याच्या प्रक्रियेची स्थिती दाखवलेली आहे व खाली जागा स्वीकृती म्हणजे सीट ॲक्सेप्टन्स शुल्क ऑनलाईन भरण्याबाबत विचारले आहे. उमेदवारांनी समोरील सिलेक्ट पेमेंट मोड समोरील बटनवर क्लिक करून सेव्ह अँड प्रोसीड या बटनवर क्लिक करावे. त्यानंतर प्रोसीड टू पेमेंट या बटनवर क्लिक करावे. त्यानंतर पुन्हा एकदा प्रोसीड टू पेमेंट या बटनवर क्लिक करावे. आणि जागा स्वीकृती करण्यासाठी आवश्यक असलेले शुल्क ₹1000 ऑनलाईन पद्धतीने भरावे. त्यानंतर पुढील टप्पा म्हणजे कन्फर्म सीट ॲक्सेप्टन्स लेटर. उमेदवारास स्वीकारलेल्या जागेची प्रत म्हणजेच रिसिप्ट कम ॲक्नॉलेजमेंट ऑफ सीट ॲक्सेप्टन्स प्राप्त होईल. सदर जागा स्वीकृतीची प्रत उमेदवाराने जतन करावयाची आहे. उमेदवाराने जागा स्वीकृतीचा ऑटो फ्रीज किंवा फ्रीज पर्याय स्वीकारलेला असल्यास उमेदवाराने विहित वेळेत संबंधित महाविद्यालयात प्रवेश निश्चितीसाठी छाननी झालेला अर्ज, जागा वाटपची प्रत, जागा स्वीकृतीची प्रत, मूळ कागदपत्रे व प्रमाणपत्रे घेऊन उपस्थित राहावे. जर उमेदवार संबंधित महाविद्यालयात प्रवेश निश्चितीसाठी हजर न झाल्यास असे उमेदवार त्यांना वाटप करण्यात आलेल्या जागेवरील हक्क आपोआप गमावतील आणि ती जागा पुढील वाटपासाठी उपलब्ध होईल व असे उमेदवार केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया म्हणजेच कॅप राऊंडच्या पुढील फेरीमध्ये सहभागी होण्यास पात्र नसतील. त्यानंतर ज्या उमेदवारांना विकल्प नमुन्यातील पहिल्या पसंती खेरीज इतर पसंती क्रमांकावरील जागेचे वाटप झाले आहे त्यांनी कशा पद्धतीने प्रोसीड करायचे आहे ते आता आपण बघूया. बेटरमेंट नॉट फ्रीज आणि फ्रीज यातील सूचना काळजीपूर्वक वाचल्यानंतर उमेदवारांनी यातील एका पर्यायाची काळजीपूर्वक निवड करावी व खालील बेटरमेंट नॉट फ्रीज किंवा फ्रीज या बटनवर क्लिक करावे. त्यानंतर उमेदवारास जागा वाटपाचा निवडलेला पर्याय दर्शविला जाईल व खालील भागात प्रवेश प्रक्रिया लॉग इनचा पासवर्ड नमूद करण्यासाठी विचारले आहे. तरी उमेदवारांनी पासवर्ड नमूद करून व्हेरीफाय पासवर्ड या बटनवर क्लिक करावे. त्यानंतर उमेदवारांच्या मोबाईल क्रमांकावर OTP पाठविला जाईल. प्राप्त झालेला OTP नमूद करून व्हेरीफाय OTP फॉर सीट ॲक्सेप्टन्स स्टेटस या बटनवर क्लिक करावे. त्यानंतर उमेदवारात जागा वाटप स्वीकारण्याच्या प्रक्रियेची स्थिती दाखविली आहे व खाली जागा स्वीकृती म्हणजे सीट ॲक्सेप्टन्स शुल्क ऑनलाईन भरण्याबाबत विचारले आहे. तरी पेमेंट मोड सिलेक्ट करून उमेदवारांनी स्वीकृती शुल्क भरणे आवश्यक आहे. याप्रमाणे उमेदवारांनी जागा स्वीकृती करण्यासाठी आवश्यक असलेले शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरावे. त्यानंतर उमेदवारास स्वीकारलेल्या जागेची प्रत म्हणजेच रिसिप्ट कम ॲक्नॉलेजमेंट ऑफ सीट ॲक्सेप्टन्स प्राप्त होईल. सदर जागा स्वीकृतीची प्रत उमेदवाराने जतन करावयाची आहे. ॲक्नॉलेजमेंटवरील सर्व माहिती काळजीपूर्वक बघून घ्यायची आहे. तसेच ज्या उमेदवारांनी जागा स्वीकृतीचा बेटरमेंट नॉट फ्रीज हा पर्याय स्वीकारला आहे अशा उमेदवारांना प्रवेश प्रक्रियेच्या पुढील फेरीसाठी पात्र केले जाईल. जर उमेदवारास पुढील प्रवेश फेरीमध्ये नवीन पसंती क्रमांकाचे जागा वाटप झाल्यास उमेदवारास यापूर्वी मिळालेले जागा वाटप आपोआप रद्द केले जाईल व नव्याने प्राप्त झालेले जागा स्वीकृतीसाठीची सुविधा उपलब्ध असेल. जर उमेदवारास पुढील फेरीमध्ये जागा वाटप झाले नाही तर उमेदवारास यापूर्वीच्या फेरीमधील जागा वाटप कायम ठेवले जाईल. अशा प्रकारे उमेदवारांनी त्यांना वाटप झालेल्या पसंती क्रमांकानुसार जागा स्वीकृतीची प्रक्रिया पूर्ण करावी.